विद्यार्थी मित्र हो, प्रथमतः तुमचं माझ्या क्लासमध्ये स्वागत. इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता, यामध्ये घटक पहिला घटक आकलन आणि या आकलन या घटकातील उपघटक आपण आज पाहणार आहोत, तो इंग्रजी अक्षरमाला किंवा इंग्रजी वर्णमाला. विद्यार्थी मित्र हो, आकलन या शब्दाचा अर्थ आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचा आहे. लहानपणापासूनच आपण काही कृती अशा करत असतो की ज्या आपल्याला समजत नाहीत आणि मग इतरांकडून आपण त्या कृती समजावून घेत असतो. त्यांनी समजावून सांगितली की मग आपण ती त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कधी कधी काय होतं, ती कृती समजावून घेण्यामध्ये आपल्याकडून काहीतरी नकळत एखादी गोष्ट विसरून जाते किंवा नकळत ती लक्षात राहत नाही आणि मग दुर्लक्षित कधी कधी होते आणि मग अशा वेळेला आपण जे समजून घेतलेलं आहे ते पूर्णपणे आपल्या मेंदूला त्याचा अर्थ पूर्ण लावता येत नाही आणि मग अर्थ जर व्यवस्थित लावला नाही तर आपला मेंदू त्यातून मग जो निष्कर्ष काढायचा आहे, जो निर्णय द्यायचा आहे, तो चुकीचा ठरू शकतो. आणि एकदा चूक झाली की निष्कर्ष चुकतो, निर्णय चुकतो आणि मग आपले मार्क त्या ठिकाणी चुकू शकतात. प्रश्नामध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी जाणार आहोत त्यावेळेला अधिक त्यावर बोलू. या आकलन पाठावर इंग्रजी अक्षरमालेचा उपयोग आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं करायचा आहे त्यासाठी मी फलकावर ए पासून तर झेड नाही म्हणत मी, वाय पर्यंत मी ही अक्षरमाला लिहिली. झेड का नाही लिहिला त्याच्या ठिकाणी जागा ठेवलेली आहे, कारण तुम्ही जर आतापर्यंत वेगवेगळ्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या असतील तर त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये वाय पर्यंत शब्दांचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. याच कारण असं आहे की या अक्षरमालेचे जे प्रश्नाची धरती आहे ती काही गट पाडण्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. पाच पाच गटांचा जेव्हा आपण 26 अक्षरातला एक जर वजा केला तर 25 येतात आणि पाच समान गट होतात, म्हणून त्या ठिकाणी ए आणि वाय पर्यंत अक्षरांचा विचार इथं केलेला आहे. दोन अक्षरांमधील अंतर हा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे. समजा ए पासून तर के पर्यंत असा शब्द कधी कधी येतो, मग हा नुसता फक्त ए पासून के पर्यंत जाताना मग डावीकडून आहे का उजवीकडून आहे तो त्या ठिकाणी स्पष्टीकरण कोणतं आहे त्यानुसार आपल्याला क्रम ठरवायचा आहे. त्यानंतर गटातील अक्षरे किंवा अक्षरमालेतील डाव्या उजव्या बाजूने विशिष्ट क्रम. कधी कधी गट जो तुम्हाला मगाशी मी सांगितलं, पाच अक्षरांचा गट जर विचारात घेतला तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे हा एक गट, दुसरा गट के एल एम एन ओ हा तिसरा गट, पी यू आर एस टी हा चौथा गट आणि पाचवा गट यू व्ही डब्ल्यू एक्स वाय असा पाचवा गट त्या ठिकाणी आहे. यांच्यामध्ये कधी कधी क्रम उलटा पालट केला जातो, पहिलं अक्षर तिसरं अक्षर बदलून अक्षर मालिका त्या ठिकाणी नव्याने तयार करायला सांगतात, त्याकडे आपण जाणार आहोत. दोन अक्षरांदरम्यान कधी कधी प्रश्नावली असते, मग कुठली तरी दोन अक्षर तुम्हाला दिलेली असणार आहे, त्यांच्या दरम्यानची विचारल्यानंतर त्या दोन अक्षरांचा उल्लेख मोजताना करायचा नाही, दरम्यान म्हणजे दोघांच्या मधल्याच अक्षरांचा फक्त काउंटिंग मध्ये त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि एका अक्षरापासून शब्द जर असेल दुसरा एखादा प्रश्न तर इथं मात्र तुम्हाला ते अक्षर विचारात घ्यायचं आहे. अशा प्रकारे दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हटलं की मग त्या ठिकाणी तेही
अक्षर आपल्याला काउंटिंग करायचं आहे, अशा प्रकारचे प्रश्न ज्यामध्ये वेगवेगळे विचारले जाणार असतात। आणि या सर्वांचा सराव करण्यासाठी आपल्याला अक्षरमाला मात्र त्या ठिकाणी प्रत्येकाला घडी पाठच करून ठेवायचे आहे, जेणेकरून आपला परीक्षेमध्ये जो वेळ आहे तो वाचावा, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी सोडवता आली पाहिजेत। कारण बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की इथं जर तुम्ही अचूक उत्तरं जर त्या ठिकाणी सोडवली तर पैकीची पैकी मार्क या ठिकाणी तुम्हाला देऊन जाणारा हा विषय आहे आणि तुम्हाला यश निश्चितच त्यामध्ये चांगलं त्या ठिकाणी मिळू शकतं। यासाठी आपण पुढील माझ्या त्या ठिकाणी काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओच्या क्लिप पहा, त्यामध्ये मी तुम्हाला काही ट्रिक्स त्या ठिकाणी सांगणार आहे। ठीक आहे, धन्यवाद।